तुमच्या गळ्यात देवाचं एखादं लॉकेट आहे का? किंवा हातात देवाच्या नावाची एखादी अंगठी आहे का? किंवा देवाचा फोटो असलेली एखादी गोष्ट तुम्ही धारण केली आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. अनेक लोक गळ्यात किंवा हातामध्ये सुद्धा देवदेवतांचे लॉकेट धारण करतात. मात्र असं करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर त्याचा दुष्परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो. देवदेवतांचे चित्र असलेले लॉकेट धारण केल्यानंतर खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्या लॉकेटची स्वच्छता आणि शुद्धी यावर भर दिला पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यात देवाचं लॉकेट धारण करणं योग्य ठरत नाही, कारण जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी लॉकेट धारण करताना कोणत्या चुका करू नयेत याबद्दल आपण बोलूया. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की देवदेवतांचे फोटो किंवा त्यांच्या चेहऱ्याच्या आकृती असलेले लॉकेट धारण करणं योग्य ठरत नाही, कारण आपल्या रोजच्या धावपळीमध्ये आपल्या शरीरावर विविध प्रकारची घाण येत असते. अनेकदा आपण घाणीचे हात त्या लॉकेटला लावतो, त्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होऊ शकते. लॉकेट धारण करण्यासाठी तुम्ही स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुभ प्रभावांची प्राप्ती करण्यासाठी देवदेवतांशी संबंधित यंत्र असलेले लॉकेट कुठल्याही ज्योतिषाच्या सल्ल्यानेच धारण करावे. जर ही यंत्र असलेले लॉकेट योग्य पद्धतीने धारण केले गेले तर जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होऊ शकतो, तसंच कुंडलीमधून ग्रहांचा दोष सुद्धा दूर होऊ शकतो. मग मंडळी, जर तुम्हाला कुठले देवदेवतांचे लॉकेट धारण करायचे असतील तर योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी ते कितपत योग्य आहे याचा विचार करा, त्याचबरोबर स्वच्छतेचे नियम पाळा. असे लॉकेट धारण करून अनैतिक कर्म करू नका, नाहीतर त्याचा सुद्धा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. आता यामध्ये विचार करण्यासारखी साधी गोष्ट आहे की आपण त्या देवतेची मूर्ती किंवा चित्र जेव्हा डोळ्यासमोर घेतो तेव्हा त्याला आपण ती देवताच मानतो, बरोबर? मग तुम्ही त्या देवतेचं लॉकेट जेव्हा धारण करतात तेव्हा त्या देवतेशी जोडले जातात. मग त्या देवतेशी जोडले गेल्यानंतर तुम्ही या नियमांचं पालन तर करायलाच हवं. कुठलीही गोष्ट अनैतिक करू नये, खोटं बोलू नये, सात्विक विचार करावेत, हे सगळे बंधनं तर आलेच, तरच ते लॉकेट धारण करण्याला काही अर्थ आहे. तशी लॉकेट्स धारण करून जर तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये लबाडी करत असाल, लोकांना फसवत असाल, खोटं बोलत असाल, अनैतिक कर्म करत असाल, तर ती लॉकेट घालण्याचा काही उपयोग नाही. त्या देवतेचे गुण आपल्यामध्ये यावे म्हणून ती लॉकेट आपण धारण करतो. सकारात्मक ऊर्जा आपण त्या लॉकेटच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये यावी अशी अपेक्षा करतो. मग त्यासाठी या काही गोष्टी तर पाळल्या गेल्याच पाहिजे. याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.